हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवर ज्याचं नाव आहे मुक्तास ब्लॉग तर आज मी तुम्हाला का एक किचन टिप सांगणार आहे तर आपण ज्या वेळेस पीठ चालणीमध्ये घेऊन चालतो तर ते पटकन चालून होत नाही अगदी दोन ते तीन मिनटं तरी लागतात आपल्याला पीठ चालण्यासाठी तर तेच जर आपण त्याच्यामध्ये वाटी ठेवली किंवा चमचा अशी जड वस्तू काही ठेवली आणि चाललं तर अगदी सेकंदामध्ये आपलं पीठ चालून होतं तर तुम्ही बघू शकता एक सेकंदातच चालून झालेलं आहे तर तसंच ही चालण्यासाठी आपण ज्या वेळेस चालतो तर त्याला खूप कष्ट घ्यावे लागतात म्हणजे ते पीठ पटकन चालून होत नाही बेसनपीठ तर ही आपण असं चालू शकतो तुम्हाला मी दाखवते आता मी इथे बेसनपीठ घेतलेलं आहे तर पहिलं मी तुम्हाला चालून दाखवते तर ते चालण्यासाठी आपल्याला पटकन ते चालून होत नाही तर आता याच्यामध्ये मी वाटी ठेवते तर तुम्ही बघू शकता अगदी एका सेकंदात पीठ चालून झालेलं आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा तर भेटू आपण अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय